हॅलो फ्रेंड्स, रिअल फुटेज या यूट्यूब चॅनेल मध्ये मी प्रियंका तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज मी दाखवणार आहे बटाट्याची भाजी कशी बनवायची। सर्वात आधी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन असे छोटे म्हणजे मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। हा आहे खायचा सोडा। त्यानंतर ही आहे तांदळाचे पीठ। त्यानंतर हे डाळीचे पीठ म्हणजे आपण जे बेसनची डाळ म्हणतो, बेसनचे पीठ म्हणतो ते आहे। ह्याच्यामध्ये आहे लाल तिखट। लाल तिखट मी घेतलेले थोडेसेच घालणार आहे। त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। सर्वात आधी मी ज्या बाउलमध्ये एका पाणी घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। तुम्ही मीठ बघू शकता, मी इतकंसं मीठ घेतलेलं आहे आणि ते टाकून संपूर्ण पाण्यामध्ये असं हलवून घेते। त्यानंतर ह्याच्या साह्याने आपले बटाट्याचे जे वरचं साल असतं ते मी काढून घेणार आहे। अशा प्रकारे निघतं, सॉरी हे पाण्यामध्ये पडलं तर मी काढून घेते। मार्केटमध्ये असलं ॲक्च्युली इझिली मिळून जातं, मला एक्झॅक्टली माहीत नाही याला काय म्हणतात, पण आपण सांगू शकतो की बटाटे वगैरे सोलण्यासाठी जे असतं ते मागितलं तर इझिली मिळून जातं मार्केटमध्ये। आणि याने कसं होतं, फास्ट निघतो आणि बटाटू वेस्ट नाही होत। म्हणजे जर आपण चाकूने कट करत बसलो ह्याचे साल तर खूप जास्त प्रमाणात बटाटा वेस्ट होण्याची शक्यता असते। आता इथे मी सगळं साल काढून घेतलेलं आहे। आता मी याचे बारीक असे बारीक एकदम बारीक असे पीस करते। तुम्ही बघालच, दाखवते मी तुम्हाला, हे बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेलं आहे। आणि हे जे पाणी ज्याच्यात मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये लगेचच टाकून देते, जेणेकरून आपले बटाटे जे आहेत ते काळे नाहीत पडणार। म्हणजे कट केल्यानंतर जनरली डिऑक्सिडाइज होतात बटाटे आणि ते असे काळे पडल्यासारखे दिसतात। त्यामुळे जसं कटिंग होईल तसं मी लगेचच ह्याच्यामध्ये असे सोडून देते। त्यानंतर हा जो सेकंड बटाटा आहे त्याचं पण मी साल असं काढून घेते। एकदमच दोन्ही बटाट्याचं साल काढून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं, आपलं एक बटाटा जोपर्यंत कट करत आहोत तोपर्यंत दुसरा बटाटा काळा पडून जातो। त्यामुळे एक एक बटाट्याचे साल काढायचे, ते कट करून पाण्यात ठेवायचे आणि पुन्हा दुसरा बटाटा घ्यायचा कट करायला आणि साल पण काढायला। अशा प्रकारे दुसऱ्या बटाट्याचं पण मी पूर्णपणे साल काढून घेतलेलं आहे। आता याचेही बारीक बारीक स्लाइस करते, एकदम असं पातळ पातळ। आणि लगेचच पाण्यामध्ये सोडून देते। आता एक 5 ते 10 मिनिटांसाठी असेच मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे। आता आपण भजी बनवण्यासाठी जे पातळ असं आपण पीठ तयार करतो ते तयार करून घेऊया। तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, पण आता मला गरज वाटेल तसं मी बेसनचं पीठ यूज करणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी 4 चमचे फुल बेसनचं पीठ या वाटीतून घेतलं। त्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते। म्हणजे जर मी 4 चमचे बेसनचं पीठ घेतलं असेल तर त्याच्या एक्झॅक्टली म्हणजे अर्ध हाफ असं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेते दोन्ही पीठ।
त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि हळदही मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे. त्यानंतर हा खायचा सोडा आहे तो सोडा मी टाकते कसा जेणेकरून आपली भजी थोडीशी अशी फुगली जाईल किंवा कुसकुशीत होईल. सोडाही मिक्स करून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. इतकंसं मीठ बास आहे तर चवीनुसार मीठ टाकलं मी. बटाट्याच्या भजीमध्ये मी जनरली लाल तिखट जास्त यूज करत नाही पण फक्त कलर येण्यासाठी थोडासा असा ऑरेंज कलर जसा म्हणतो ना, कारण आपण हळद घातलेली आहे तर त्याचा येल्लो कलर आणि जरा जसं तिखट घातलं तर असं मिक्स होऊन थोडासा ऑरेंज टाईपमध्ये कलर येण्यासाठी इतकंसं लाल तिखट टाकते. आणि ते ही चांगल्या प्रकारे असं मिक्स करून देते. आता याच्यामध्ये गरजेनुसार मी पाणी घालणार आहे. आपल्याला हे पीठ एकदम पातळ करायचं नाहीये, थोडी कन्सिस्टन्सी त्याची अशी घट्ट असायला हवी. त्यामुळे तुम्ही बघा मी कसं एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही. तर मी आता थोडं पाणी ओतलं त्यानंतर हे मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी ओतते पुन्हा. बघू शकता तुम्ही एकदमच असं घट्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी नको आहे, थोडस ह्याच्यापेक्षा पातळ हवं आहे. तर मी अजून थोडं पाणी घालते. मी चांगल्या प्रकारे मिक्स करते जेणेकरून कुठेही गाठ वगैरे अशी काही राहणार नाही. मला आणखीन थोड्याशा पाण्याची गरज वाटतेय. एकदा हे प्रॉपर मिक्स झाल्यानंतर मी एकदा चेक करून पाणी घालेन. चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची गाठ वगैरे काहीच नाही आहे या मिश्रणामध्ये, पण थोडं घट्टच वाटतंय. त्याच्यासाठी मी एकदम जरासं एकच चमचा पाणी घालेन. आता इथे आपलं पीठ असं अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे आणि ऑलमोस्ट 5 मिनिट झालेले आहे. जे मी बटाटे कट केले होते ते बटाटे पाण्यामध्ये ठेवून, त्याचे बटाट्याचे स्लाइस पाण्यामध्ये ठेवून, तर ते आता मी असे चांगल्या प्रकारे एकदम ह्याच्यातलं पूर्ण जे पाणी आहे ना ते पाणी पूर्णपणे हाताने असं प्रेस करून घालवायचं. जेणेकरून काय होणार नाही की आपण समजा जर ॲज इट इज पाण्यासकट उचलून ह्याच्यामध्ये टाकलं ना या पिठामध्ये, तर ते पाणी पण ह्याच्यात मिक्स होऊन हे जास्त पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे जितकं आपल्याला पाणी इथून असं नितळून घेता येईल तेवढं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे स्लाइस असे टाकून द्यायचे. पुन्हा प्रत्येक बटाट्याला मी आपण केलेलं पीठ मिक्स होऊ दे ह्यासाठी असे बटाटे मिक्स करते त्याच्यामध्ये पिठामध्ये. तुम्हाला हवी तर तुम्ही इथे थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता. मी जनरली प्रेफर करत नाही कोथिंबीर टाकणं म्हणजे बटाट्याच्या भजीमध्ये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता थोडी या पिठामध्ये. आताच हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता मी 5 मिनिट हे असंच ठेवून देते आणि तोपर्यंत एका गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करून घेते. सर्वात आधी मी इथे गॅस लावलेला आहे. गॅस लावून कढई एक त्याच्यावरती ठेवते.
कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल ओतत आहे। इथले कढईचे तेल तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे। एक 3 ते 4 मिनिट मी गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी एक एक बटाटा जो आपण म्हणजे पिठाने असा कोट केलेला आहे तो बटाट्याची एक एक स्लाइस जी आहे ती त्याच्यामध्ये सोडतीये। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सोडून त्याच्यावरती थोडंसं पीठ आहे ते मी पीठही टाकणार आहे। गॅसची फ्लेम ही मी लो ठेवलेली आहे। आता म्हणजे एकदा गॅस तेल गरम झाल्यानंतर मी फ्लेम गॅसची लो केली। एका साईडने भजी चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यानंतर आता मी त्याची साईड अशी चेंज करत आहे। तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या साईडला चांगल्या प्रकारे भजी आपली तळली जावीत यासाठी 1 ते 3 मिनिट ठेवून देणार। गॅसची फ्लेम मी आता थोडीशी मीडियम म्हणजे मीडियम आणि हायच्या इन बिटवीन केलेली आहे। आपली एका साईडून भजी चांगल्या प्रकारे भाजली गेली म्हणजे तळली गेलेली आहे, दुसऱ्या साईडूनही चांगल्या प्रकारे तळली जावीत यासाठी 1 ते 3 मिनिट मी चेक करत आहे की भज्याला असा करपूस असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत भजी आपण तळायची आहेत। दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भजी तळली गेलेली पाहिजेत। तुम्ही बघू शकता भजी कशा प्रकारे तळली गेलेली आहेत। आता एका मी प्लेटमध्येही काढणार आहे, ती पण भजी बघा चांगल्या प्रकारे अशी तळली गेलेली आहे। तर आता मी एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेते। करपूस अशी भाजलेली आहेत भाजी। त्यानंतर राहिलेली भाजी पण मी तळण्यासाठी सोडून देते तेलामध्ये। अशी जेव्हा आपण तेलामध्ये भाजी सोडतो ना तेव्हा आता तुम्हाला दाखवतेच मी ॲक्च्युली करून पुन्हा एकदा। आता मी ही असं एक बटाटा सोडला तर या बटाट्याच्या वरती आपण जे काही थोडंसं पीठ असतं ना ते पीठ असं थोडंसं वरती टाकायचं जेणेकरून वरती पण एक चांगला लेअर येईल। आणि कसं आहे तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे बेसनच्या पीठाबरोबर, त्यामुळे थोडासा जो क्रंचीनेस असतो ना तो येतो तांदळाच्या पिठाने, म्हणजे असे कुरकुरीत लागतात। वरचा जो लेअर असतो ना तो खायला कुरकुरीत लागतो।
बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी ही भाजी तळलेली आहे। अशा सेम पद्धतीने मी बाकीचे जे आपली राहिलेले बटाटे जे मी बारीक कसे कट केले होते ते सगळे तळून घेते। अशा प्रकारे आपली बटाट्याची भजी इथे बनवून तयार झालेली आहे। मी याच्याबरोबर सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस जो असतो तो खाण्यासाठी। तर तुम्ही ग्रीन चटणी बरोबर ही खाऊ शकता। सर्वात आधी आता मी टेस्ट करून बघते की कसे झालेले आहेत। कसे झालेत? चांगली झालेली आहेत एकदम, म्हणजे जशी परफेक्ट। आपल्याला मीठ किती क्वांटिटी हवं किंवा हळद लाल तिखट हे सगळं प्रॉपर प्रमाणात बसलेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ किंवा माझी ही भजी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। थँक्यू।